त्यावेळेस धावा जर बघितल्या ना तर आज चिंचवडीच्या नावावर सर्वाधिक धावसंख्या राहिली आहे, 64 धावा त्यांनी काढल्यात विदाउट लॉस्ट, म्हणजे कोणत्याही प्रकारचा गडी बाद न होता 64 काढल्यात. परंतु इथे देखील 64 धावा, धावफलकावर जर बघितलं तर आव्हान ठेवलंय तेवढ्याच धावांचं. तर पुन्हा एकदा पहा, सुदर्शन गायकर कडून आम्हाला पूर्णपणे माहिती दिली जाते, कारण हायस्कोर संघाला दुसरा विजय दिला जाईल या स्पर्धेच्या नियमाप्रमाणे. आणि आज मात्र सांगडे टीमच्या नावावर 64 धावांचा उच्चांक लागलाय आणि चिंचवली संघाच्या नावावर धावा होत्या 63, म्हणजे हा मॅच हायस्कोरचा आहे, हा सामना जो आहे हायस्कोरचा. जर शिरडोन टीमनं या धावा चेस केल्या तर या शिरडोन टीमला डायरेक्ट दुसरा विजय मिळेल, म्हणजे या संघातून जो संघ विजय होईल सुदर्शन त्या संघाला दुसरा विजय मिळेल डायरेक्ट. 63 आहे चिंचवली टीमच्या. तर जाऊया मॅचच्या दिशेनं, सलामीची जोडी मैदानावर. स्ट्राईकला जगदीश भोईर आणि नॉन स्ट्राईकला प्रदीप मुकादाम. शिरडोन टीमची ही सलामीची सलामीवीर जोडी मैदानावर दाखल झाली आहे. आणि शिरडोन गाव म्हटलं तर आद्य क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके यांचं नक्कीच हे गाव, त्यांची आठवण झाली. शिरडोन नगरी ज्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही नगरी, आद्य क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके यांचं गाव. ऑन स्ट्राईक जगदीश, नॉन स्ट्राईकला प्रदीप. सलामीचा गोलंदाज मात्र मंगेश पाटील. मंगेश हा पहिला बॉल, फुल्लर लेनचा बॉल, फुलटॉस बॉल. प्रत्येक बॉलवर प्रतिहल्ला चढवावा लागेल, धावा भरपूर आहेत. आपण आव्हान तर बघितलं तर या मॅच मध्ये तब्बल 65 धावांचं आव्हान, 64 धावा सांगडे टीमच्या नावावर लागल्यात पूर्वार्धामध्ये, म्हणजेच तुम्हाला 24 चेंडू आणि 65 धावा हे आव्हान असेल. पहिल्या बॉलवर सिंगल, हा चेंडू खोलवर पद्धतीचा बॉल, सिल्ली मिड ऑफ कडे फेकी मात्र थोडीशी बाहेर बाजूला गेली आणि तिथे मात्र पुन्हा एकदा डबल सिंगल 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 दोन धावा. प्रदीप मुकादम सिंगल धाव, जगदीश ऑन स्ट्राईक. हा मात्र यस भिरकावून दिलाय, खूप चांगला फटका आहे स्लॉट मध्ये आला बॅटचा आणि सरळ भिरकावून दिलाय वाईडिश डिपून विकेटला, येतोय खणखणीत षटकार. आणि या आव्हानाचा पाठलाग करत असताना पहा, इथे मात्र जगदीश भोईर पहिला षटकार ठोकतोय, प्रदीप मुकादम नॉन स्ट्राईकला तर गोलंदाजावर चढवलेला प्रतिहल्ला पहिलाच. पुन्हा एकदा त्याच दिशेनं कॉपी बुक स्टाईल, कॉपी बुक स्टाईलचा फटका देतोय अंकिसा दावा षटकार. थँक्यू सांगडे टीमचा हा ओपनर बॉलर मंगेश पाटील आणि त्याच गोलंदाजावर चढवलेला प्रतिहल्ला, मात्र सुरुवातीपासून टीट फॉर टॅट जशास तस प्रत्युत्तर दिलं जात आहे बॅट्समन जगदीश भोईरच्या बॅट मधून. बॅक टू बॅक दोन षटकार लगातार, तिसरा षटकार येईल का, कुठे आहेत शिरडोनकर?
बक्षीस लावता येत की नाही, कारण तिसरा षटकार येईल का प्रश्नचिन्ह आलाय. अरे नाही, थोडे थंडावले, थंडे आहे, कारण धावा करायच्या आहेत. 65 रन्स, काही फलंदाजी झाली पहिल्या पूर्वार्धामध्ये सांगडे टीमच्या बाजून. आणि तिसरा षटकार, येस 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 येस, इट्स द करेक्ट. थँक्यू डीजे. आता खिशामध्ये हात बऱ्याच शेडोणकरांचे गेले असतील. लगातार तिसरा षटकार जगदीश भोईरच्या बॅट मधून आलाय. लाजवाब बॅक टू बॅक तिसरा षटकार ऑन फायर. आले आले पैसे आले, बघा 500 रुपयाचा पारितोषिक आलाय जगदीश भोईर साठी. कोणाकडनं? अननोन पर्सन. एक बिग समर्थक आहेत. लाऊड अफेल, लाऊड अफेल, लाऊड अफेल, व्हॉट हॅपन. ते मैदानावर काही चाललंय, दोन पंच आता एकत्र येतील. आणि आमचे खर तर क्रिकेट प्रेमी, क्रिकेट शौकीन. आणि अंपायर कॉल कि जा, इथे मात्र पाटकटचा इशारा केलाय, म्हणजेच सिंगल रन्स. कचलकंड आमचे खर तर एक बिग पॅकर्स. कसरकंडचे आमचे बिग पॅकर्स खर तर बऱ्याच दिवसातून भेट आज दिसत आहेत. 500 रुपयाचं बक्षीस मात्र त्यांनी लावलंय जगदीश भोईर यांना. आणि 500 रुपयाचं बक्षीस खर तर देणं, त्यांनी सांगितलं की खूप चांगले बॅटिंग केली आहे जगदीशनं. इथे मात्र अंपायर कॉल आलाय धावसंख्या धावफलकावर 21. दिनेश पाटील साहेब कसलखंड. आणि नक्कीच डेफिनेटली बऱ्याच दिवसातून भेटले साहेब. आज नेहमीच मोठमोठ्या संघांना पॅक करायचे. आणि दिनेश पाटील साहेबांकडनं 500 रुपयाचं बक्षीस आलंय. जगदीश भोईर ज्यानं लगातार 3 षटकार मारले, कसलखंडचे पॅक खर तर समर्थक आहेत. आणि शिरडोणच्या एका खेळाडूला ते बक्षीस लावत आहेत, एक फार चांगलं मोटिवेशन, कारण षटकार ठोकलेत लगातार 3. धावसंख्या धावफलकावर टोटल 21. 54 धावा काढून 55 धावांचं जे लक्ष ठेवलंय त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना जगदीश भोईरनं काय सुरुवात केली आहे. दमदार, व्हेरी गुड स्टार्ट ऑन स्ट्राईक बॅट्समन. सेकंड ओव्हर समोर बॅट्समन असेल. पुन्हा एकदा जगदीश ज्यांना सिंगल काढलेलं बॅट्समन आपण प्रदीप मुकादमला आपण पाहतोय. खर तर सिंगल काढून पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट झाली आहे साईकृपा हॉटेल. आज शिरडोण गाव म्हटलं ना तर बऱ्याच गावातील हॉटेलचे मालक देखील पाहायला मिळतात. जय मल्हार, साईकृपा, एकविराई, बरेच हॉटेल आहेत, संग्राम हॉटेल. आणि इथे मात्र हा डॉट बॉल. संग्राम हॉटेलचे मित्र आमचे संग्राम कुठे आहेत? आले असतील मॅच पाहायला, नक्कीच त्यांचंही स्वागत करूया. साईदीप, साईकृपा, संग्राम, जय मल्हार, अनेक हॉटेल आहेत. आणि आज मात्र शिरडोण गाव ज्यावेळी इथे संघ खेळताना आला, खेळायला आला, त्या नक्कीच आठवण झाली या बऱ्याच हॉटेल्सची. परंतु तिथे मात्र कामगिरी करणारा हा फलंदाज जगदीश भोईर ऑन फायर. चांगला फटका, अगदी हेलिकॉप्टर पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन कडे जातो क्षेत्ररक्षक आहे, त्या ठिकाणी सिंगल मिळेल. आता खूप चांगलं कमबॅक सांगडे टीम देखील करतोय. 16 चेंडू आणि येणाऱ्या 16 चेंडू मध्ये 43 धावांची आवश्यकता असेल. 55 धावांचं लक्ष आहे. 16 चेंडू, 43 धावा, स्ट्रगल आहे खूप मोठं, खूप मोठं आव्हान आहे समोर. परंतु या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आता मेहनत घ्यावी लागेल, संघर्षाची तयारी ठेवावीच लागेल. फुल टॉस बॉल, ते मात्र हा अगदी झपकन आला बॉल फुल टॉस, तिथे मात्र मिळाली सिंगल.
अंपायरना देखील रिव्ह्यू घेतलाय. दरकडत सुरगी आपल्याला आता पाहायला लागेल तिसऱ्या माणसाच्या भूमिकेत तपासायला लागेल अबाव द वेस्ट चेंडू हा चेक केला जाईल बीमर आहे की नाही नो बॉल आहे की नाही हे मात्र आपण 24 इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून पुन्हा एकदा रिव्ह्यू घेतल्यानंतर पाहूया. डीआरएस अंपायर कॉल रिव्ह्यू थर्ड अंपायर रिव्ह्यू इज सक्सेसफुल या अनसक्सेसफुल हे सारे चित्र स्पष्ट होईल. त्यानंतर बीमरचा नो बॉल आहे की नाही सर्वजण आपल्याकडे पाहतायत काय असेल डिसिजन इथे मात्र पाहायला जाईल. फुलटॉस बॉल तर डेफिनेटली होता परंतु अबाव द वेस्ट आहे की नाही हे तपासलं जाईल. आमचे अंपायर आहेत द्वारकानाथ स्वर्गीय तुम्ही कोणीही बोलू नका जो काही निर्णय तेच देतील आपल्याला किती आपण बोललं तरी निर्णय आपल्याला ते देणार आहेत. बॅट्समन खेळत असताना बॅटिंग प्रदीप मुकादम होते. अंपायर कॉल इट इज नो बॉल अबाव द वेस्ट आणि हा बीमरचा बॉल नो बॉल घोषित केल्यानंतर एक धाव मिळते अर्थातच एक्स्ट्रा नो बॉलच्या स्वरूपात बॉल देखील वाढलाय. आता 16 बॉल आणि 41 धावा 16 चेंडू 41 रन्स हा उडवला यस खूप 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 लांब जाऊन चेंडू पडतोय स्पर्धेतला लॉंग हिट सिक्सर. अगदी भन्नाट बॅटिंग करतोय तुम्हाला सर्वांना अगदी खुश करणारी बॅटिंग पाहायला मिळते आणि या चेंडू आणि धावांचं अंतर कमी झालंय 15 चेंडू 35 तुम शेर तो मै सव्वा शेर. पहिली बॅटिंग बघितली ना चांगली टीम ना खूप चांगली इथे फटका तर फसला क्षेत्ररक्षक येईल का जेल पर्यंत परंतु कठीण झेल होता प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती अगदी 100% त्यानं इफर्ट वापरला होता परंतु झेल थोडा दूर राहिला तिथे मात्र कंप्लीट केल्यात दोन धावा. या दोन धावेनं संघाची धावसंख्या वाढली आहे. आता येणारं समीकरण डोळ्यासमोर असेल 14 चेंडू आणि 33 धावा येणाऱ्या 14 चेंडूमध्ये 33 धावांची आवश्यकता आहे. खूप चांगली मॅच पहा असं वाटलं नव्हतं की हा हायस्कोरचा मॅच एवढा जवळ येईल. परवेश बेलोसे आणि सचिन झुगे यांनी पॅक केलेला हा संघ वाईडिश लॉंग ऑन कडे कौकर्णला क्षेत्ररक्षण खूप सुंदर खूप चांगलं झालं मिळेल सिंगल. सिंगलनं समीकरण आणखी एकदा पुन्हा एकदा एक न बदललं अर्थातच 13 बॉल 32 13 चेंडू 32 धावत. या ठिकाणी आपण पाहिलं ना तर पूर्णपणे ह्या धावांचा पाठलाग करण्यासाठी झगडावं लागत आहे शिरडोन टीमला. सलामीची जोडी सलामीची जोडी मैदानावर अजूनही खेळतोय. हा चेंडू पुन्हा एकदा लॉंग द कार्पेट ड्राईव्ह चेंडू डीप मिड विकेट एरियाकडे पॅकअप बॅकअप नव्हतं इथे काय घडलं खराब क्षेत्ररक्षण मिस बिल्डिंग मिळतोय चौकार. जगदीश भोईर ऑन फायर पाणी धावतो म्हणून त्याला मार्ग सापडतो त्याचप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची आणि सुखाची आनंदाची वाट सापडते आणि तेच प्रयत्न केलं जात आहे. खूप चांगली स्टार्ट पहिल्या सत्राचा विचार केला तर 54 धावा काढून 55 धावांचं लक्ष आणि अशा परिस्थितीमध्ये या 55 धावांचा पाठलाग करताना समीकरण इक्वेशन काय राहिलंय तर येणारे 12 बॉल आणि 28 धावांची आवश्यकता
बारा चेंडू 28 धावा 28 धावा 12 चेंडू काय समीकरण पहा इथे मात्र मैदानावर या थंडगार हवेमध्ये गुलाबी हवेमध्ये तुम्हाला सर्वांना खरतर घाम फोडणारा हा सामना मॅच कसा असावा तर नक्कीच घाम फोडणारा आणि तोच सामना आपल्याला पाहायला मिळतोय येणारे 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 28 धावांची गरज 12 चेंडू 28 धावा आणि त्याच अनुषंगांना बॅटिंग देखील खूप चांगले होते वेळ कधीही कुणाची कशीही बदलू शकते मित्रांनो वेळ बदलायला वेळ लागत नाहीये कारण पहा ज्यावेळी एखादा पक्षी असतो ना तो किड्या मुंग्यांना खातो परंतु तोच पक्षी मरण पावल्यानंतर त्याच पक्ष्याला त्या किड्या मुंग्या खात असतात वेळ कधीही बदलते कुणाची सांगू शकत नाहीये हाय स्कोर याच मॅच मधून जो जिंकणार तो 2 विजय जो जिंकणार ना दिवाळी बंपर ऑफर नेक्स्ट मॅच तर नेक्स्ट मॅच आपण तयारीत राहायचं आहे आता 12 बॉल आणि 28 धावांची गरज कोण जिंकणार कोण हरणार ते पूर्णपणे वैभव येतोय आता लगातार 3 षटकार मारेल त्याला 1000 हा चेंडू आडवा बाटने केला पुन्हा एकदा चेंडू जातोय कव कॉर्नर च्या दिशेनं खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय दोन्ही बाजूनी खरं तर खूप प्रयत्न केले जात आहेत सांगडे टीम देखील खूप झगडतोय झुंज देतोय आणि त्यांच्या समोर जे अचीवमेंट टार्गेट होतं ना मी म्हणेन 55 धावाचा आजच्या रात्रीतला सर्वाधिक स्कोर आणि 55 धावा जवळजवळ इथे मात्र चेस करतोय की काय असं चित्र पाहायला मिळतं येणारे 11 बॉल 27 रन्स चेंडू पाडवर अदलतोय आणि तिथे मात्र अंपायर कॉल लेग बायच्या स्वरूपात 1 रन्स एक नक्कीच 65 धावांचं टार्गेट या अगोदर आपण बघितलं तर धावा 40-50 आसपास होत होत्या परंतु 65 धावांचं टार्गेट एवढं मोठं आव्हान पार जवळजवळ येईल का असं वाटलं नव्हतं परंतु अजूनही काही बिघडलं नाही सांगडे टीम काय मॅच खरं तर संघर्ष करायला सोडणार नाहीये चेंडू आणि धावांचं अंतर 10 चेंडू 26 धावा अजूनही मॅच पूर्णपणे सुरक्षित आहे हा गोलंदाज आपण पाहू शकाल वैभव भोपीचा हा संघ मात्र वैभव पाटीलचा हा चेंडू प्रतिम खूप चांगलं क्षेत्ररक्षण सिंगल मिळते तर 9 चेंडू आणि 25 धावा 25 रन्स टू विन रिमेनिंग 9 डिलिव्हरी नाही जमणार असं करू नका करून बघू आम्ही हे मंत्र हातात घ्यावंच लागेल हा चेंडू हवेमध्ये खेळलाय जेल की षटकार नो इट इज अ 6 रन आणखी एक षटकार ठोकम ठोक चेरोबा क्रिकेट संघ सांगडे टीम आता अडचणीत आली हलो आता प्रदीप मुकादम देखील आता सुरुवात करतोय बिंदास्त षटकार टोकण्याची संघाला धोका आणि बिंदास्त ठोका असं म्हटलं जातं ना आता तशाच पद्धतीची बॅटिंग होते 8 बॉल 19 समोर संकट बघून रडायचं की लढायचं हे स्वतः ठरवायचं असतं रडलात तर संकट तुम्हाला संपून टाकेल आणि लढलात तर तुम्ही संकटाला संपून टाकाल असा हा मॅच हा चेंडू यास रूम बनवली खूप चांगली रूम अग्री जागा बनवून खेळलाय हा चेंडू जातो डीप कव्हर पॉइंटला चौकार आणि इथे पहा मॅच मात्र पूर्णपणे कलाटणी देतोय चौकारानं 7 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता राहिली आहे 7 चेंडू आणि 15 धावा काय फटका खेळलाय बॅट्समन प्रदीप मुकादम 1 षटकार 2 चौकार बॅट्समन जगदीश भोईर इथे मात्र 4 षटकार आणि अगदी 65 धावांचं आव्हान कठीण
आणि तिथे मात्र तो कठीण वान अगदी मॅच मध्ये पूर्णपणे रंगत आणतोय. भाताणांनी उसारली टीम. मिस टायमिंग स्ट्रोक हवेमध्ये जेल. यस टेक द कॅच. बॅट्समन इज आउट. पहिला ब्रेक थ्रू पहिली विकेट. बिग पार्टनरशिप पाहायला मिळाली आणि फलंदाज होईल बाद. प्रज्ञा नाही इथे पहिला ब्रेक थ्रू मिळाला आहे. मुकादम मात्र परततोय तंबूच्या दिशेनं. परंतु खूप चांगली बॅटिंग केली आहे दोघांनी. डेफिनेटली मॅच आज मात्र रंगतदार होत आहेत. दोरकनाथ सुर्गे आपण बघितलं ना, आजच्या मॅच पैसा वसूल आहेत. आमच्या लाडक्या प्रेक्षकांचा पेट्रोल वसूल मुकाबले पाहायला मिळत आहेत. आज बरेच जण गाड्या घेऊन आलेत दूरवरून, परंतु त्यांच्या गाडीतला पेट्रोल वसूल झालाय हा मॅच पाहून. येणारे चेंडू असतील 6 आणि आता 15 धावांची आवश्यकता राहिली आहे. 6 चेंडू 15 धावा. मात्र चिरोबा सांगडे टीम सांगतोय की अजूनही शर्यत संपलेली नाही आहे. अगदी अजून ही शर्यत बाकी आहे. 6 चेंडू 15 धावा. नवीन बॅट्समन मैदानात अभि भोईर ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्राईकला असेल नक्की. स्ट्राईकला बॅट्समन असेल जगदीश भोईर. ज्या जगदीशनं अक्षरशः धुमाकूळ घातलाय खेळपट्टीवर. मोठ मोठे षटकार अगदी बिग हिट्स पाहायला मिळाले. आणि त्यानंतर 6 बॉल 15 ची गरज आहे. पंचांकडनं गाठ घेतोय जगदीश भोईर. सहा चेंडू 15 धावा. क्षेत्ररक्षणाची पाहणी. दोन्ही टीम सज्ज झालेत. दोन्ही टीम्सना एवढंच सांगूया की आयुष्यात सर्व हारलात तरी चालेल. हिम्मत हरू नका. हिमतीनं लढा, हिमतीनं खेळा. 5-12 हा उडवलाय. वाड्यापण. बॅट्समन जगदीश भोईर ऑन फायर वन्स अगेन. हा ट्रिमेंडियस स्ट्रोक. 6 रन. मी म्हटलं ना की घाम फोडणारा सामना. 5 बॉल 9 धावांची गरज. खेळ हरला तरी चालेल, परंतु खेळताना जिंकणाऱ्याला घाम फोडला पाहिजे. असा हा मॅच. 5 चेंडू आणि 9 धावा. 5 चेंडू 9 धावा. जगदीश किती धावा झाल्या त्या बघूच नका. मॅच कधी जिंकेल ते बघा. आता मात्र सांगडे टीम थोडस टेन्शन मध्ये आला असेल की 65 जवळजवळ धावा आपल्या झाल्या असताना किती काय घडलंय. येणारे 5 चेंडू 9 धावा. 5 चेंडू 9 धावा. 5 चेंडू ऑन स्ट्राईक. बॅट्समन जगदीश मोरे. जगदीश भोईर आतापर्यंत त्याचे षटकार देखील झालेत 5. 13 चेंडू 38 धावांवर खेळतोय. वॉट ए मॅच. नाताशेट गरत अगदी या मॅचचा आनंद खूप जवळून आता आनंद घेत आहेत. आणि इथे काय घडलं पहा. यष्टीरक्षकाच्या जवळून हातातून चेंडू गेला. त्यानंतर मात्र बिहाइंड द किपर शॉर्ट टर्नमॅनला पकडलेला हा चेंडू. त्यानंतर सिंगल सिंगल न समीकरण बदललं. येणारे 4 बॉल 8 रन. सेम मॅच. दोरकनाथ मागचा मॅच देखील 4 चेंडू 8 धावा आणि तसाच मॅच पाहायला मिळतोय. काय आज माया. खर तर शिवतेज कलाक्रीडा जो मंडळ कोण आहे त्या स्पर्धेचं आयोजक, हे आयोजन खरंच यशस्वी पाहायला मिळतंय. आयोजनाला चांद लागले या अशा मॅचेस झाल्यानंतर. 4 बॉल 8 रन ऑन स्ट्राईक. न्यू बॅट्समन अभि भोईर. जगदीश भोईर आणि अभि भोईर. अभि भोईर ऑन स्ट्राईक गोलंदाज. विनय गाताडीचा हा बॉल. हा चांगला बॉल. हा चांगला बॉल होता. खोलात फेकला होता, परंतु इथे जगदीश भोईरला बाद करण्यासाठी डायरेक्ट हिट देखील केला होता. पंचांचा लेग बायचा इशारा येतोय. आणि लेखबाईच्या इशाऱ्यानं सिंगल मिळाले आहे. सिंगलनं धावसंख्येचं समीकरण बदललंय. आता येणारे 3 चेंडू आणि 7 धावा. मगाशी देखील 3 चेंडू 7 धावा. काय समीकरण आहे.
मात्र त्यानंतर गोलंदाजांनी वर्चस्व गाजवलं होतं. षटकार ठोकला होता लास्ट मोमेंटला बॅट्समननं. तसंच चित्र होईल का इथे स्पष्ट. तीन बॉल सात रन. विनय टू जगदीश. हा मात्र हवेमध्ये मिस टायमिंग. जेल पर्यंत कोण पोहोचणार? कोणीच नाही. अगदी सेफ सेफ स्ट्रोक. तीन क्षेत्ररक्षकांच्या अगदी मध्ये पडला हा जेल. तोपर्यंत दोन धावा देखील जगदीशनं कंप्लीट केल्यात. आता मात्र समीकरण राहिलंय दोन चेंडू आणि पाच धावा. अगदी सर्व प्रेक्षकांचे हात एकावर हातावर हात घासतायत. थंडी आहे कडाक्याची थंडी. एका बाजूला तेवढाच घाम फोडणारा मॅच, डोक्याला सुन्न करणारा सामना, हृदयाची ठोके वाढवणारा सामना, धगधग 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 वाढवणारा सामना. दोन चेंडू पाच धावा. वाडे मॅच. प्रेक्षक मित्र हो, तुम्हाला मॅच आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. दोन चेंडू पाच धावा. शिट्ट्या ऐकायला आल्या म्हणजे शिट्ट्या टाळ्या. आणि हा मैदानाच्या सहोबाजूंनी टाळ्यांचा वाज, मैदानाच्या सभोवताली शिट्ट्यांचा वाज. आणि आता शेवटचा एक चेंडू. रायगड आमचे दिनेशजी पाटील डेरिवलीचे, त्यांनी गायलेलं गीत, प्रितेश भोईरनं गायलेलं गीत, रायगड मधला. ज्यावेळी एक बॉल आणि पाच धावा म्हणजे षटकाराची गरज. पाहूया हृदयाची ठोके चुकवणारा सामना. शेवटचा एक चेंडू आणि पाच धावांची गरज. टाळ्या शिट्ट्या कोणाच्या वाजणार? येस येस शिरडोणकर. शिरडोणकर जिंकलेत. हा सामना गमवावा लागला. व्हाट ए मॅच. प्रेक्षकांना पैसा वसूल मॅच पाहायला मिळाला. पेट्रोल वसूल प्रेक्षक वर्गाला, आमच्या प्रेक्षक मायबापाला मॅच पाहायला मिळाला. अप्रतिम. अगदी शिवतेज क्रीडा मंडल कोण आयोजित स्पर्धेतला सर्वात बेस्ट मॅच. आणि तो सामना जिंकलाय शिरडोण संघानं. हार्दिक हार्दिक अभिनंदन.